सर्वोदय शिक्षण मंडल द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय में शोध पत्रिका विमोचन समारोह तथा मेधावी विद्यार्थियों का सत्कार, साथ ही पूर्व केंद्रीय वित्त राज्य मंत्री श्री शांताराम पोटदुखे इनका जन्मदिन मनाया गया। इस दौरान राज्य के वित्त नियोजन व वन मंत्री तथा पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, कुलगुरु डॉक्टर कीर्तिवर्धन दीक्षित, प्राचार्य जे ए शेख, प्रशांत पोटदुखे, सीए रमेश पंत मामिडवार आदि की मौजूदगी रही। पालक मंत्री का श्री शांताराम पोटदुखे के हाथों विशेष स्वागत किया गया तथा पालक मंत्री के हाथों श्री शांताराम पोटदुखे समेत अन्य मौजूदों का सत्कार किया गया। उपस्थितों ने मौजूदा विद्यार्थियों को मार्गदर्शन किया तथा पालक मंत्री ने पूर्व केंद्रीय वित्त राज्य मंत्री के जन्मदिन पर आने पर सौभाग्य जताया। इस दौरान पूर्व केंद्रीय वित्त राज्य मंत्री शांताराम पोटदुखे के जन्मदिन अवसर पर केक काट उनका मुंह मीठा कराया गया, जिसके बाद मेधावी विद्यार्थियों को पुरस्कार व प्रमाण पत्र देकर नवाजा गया। इस कार्यक्रम में शिक्षक व विद्यार्थियों की बड़ी तादाद में उपस्थिति थी। For Chandrapur, engineering technical colleges आना चाहिए, इसलिए उन्होंने बनाया, वहाँ मौका मिला, काम करते करते responsibility के और बढ़ते गए जा रहे हैं। तो ये सब चीजें आपको सोचनी चाहिए। अहिरी का पहला कॉलेज सुधीर बहुत यहाँ के स्टूडेंट थे कि अहिरी की जगह हम लोग भी सोचते हैं, उधर तो सिरोंचा गया था, सिरोंचा के जाने अहिरी वगैरह गए थे, तो आज जाने में वहाँ पे वो होता है कि यहाँ पे कैसे पहुंचेंगे। 1970-80s में वहां जाके कॉलेज खोलना, कोई कन्वर्टेड इंडियन कुखेड़ा में कॉलेज खोला, आपके जी चेतन में वहां रहने गए, ये सब परिकल्पनाएं लगती हैं। और ये परिकल्पना बेटा आप लोग तभी समझ पाओगे जब आप एक विजिट करोगे। अहिरी कॉलेज की तरफ आप जाइए, जो अपने संस्था द्वारा संचालित है, आज जाने के बाद वहां की स्थिति देख के ऐसा लगता है कि यहाँ पे कैसे लगाते होंगे, कैसे काम करते होंगे। और ये चीजों के लोगों की मानसिकता बदलने में यदि सबसे बड़ा अहम भूमिका कोई निभाता है तो वो निभाता है। आज आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं। तसंच सौभाग्य आपल्या 100व्या वाढदिवसाला उपस्थित राहण्याचं मला द्यावा, आणि जसं तुमचं वय वाढेल तसं माझं पद वाढावं। आज राजकारणामध्ये स्तर अतिशय खाली गेला, पण याही शुष्क वातावरणामध्ये शांतारामजी सारखं एक नेतृत्व असं होतं की 1989 मध्ये मी लोकसभा त्यांच्या विरोधात घडवली, 1991 मध्ये त्यांच्या विरोधात घडवली, शांतारामजी अर्थराज्य मंत्री झाले, मी दिल्लीत गेलो, प्रमोदजींच्या घरी थांबलो, फोन केला, शांतारामजींनी गाडी पाठवली आणि आग्रहाने, आग्रह शब्द कमी पडेल, हट्टाने मला त्यांच्या घरी बोलवलं। इतक्या विशाल हृदयाच्या मोठ्या व्यक्तीचा, मी एक छोटा व्यक्ती आहे पण मी आज त्यांच्या स्वागतासाठी इथे उपस्थित आहे। त्यांनी मला आशीर्वाद दिले, एक अजातशत्रू व्यक्ती म्हणून, आणि कीर्तिवर्धनजी सांगत होते ते खरं आहे, कधीच इंटरफिअर नाही। संस्था चालवत असताना कितीतरी क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातले प्राध्यापक, प्राचार्य, लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यापर्यंत येतात आणि सांगतात की आमच्या संस्था चालक आम्हाला त्रास देतात, असे प्रश्न निर्माण करतात। पण मी एक चंद्रपूरचा नागरिक म्हणून हे अभिमानाने सांगू शकतो की सरदार पटेल कॉलेजचा कोणताही शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी माझ्यावर संस्था चालकांनी अन्याय केला असं सांगत 20 वर्षात मी आमदार असताना कधी आला नाही हे निश्चितपणे बोलतो। आणि सरांनी शिकवलं तर मी एमकॉम मध्ये फर्स्ट क्लास पास झालो होतो। खरतर या कॉलेज मध्ये आलो की माझी जुन्या स्मृतीची चक्र फिरतात। मी आता बसून तोच विचार करत होतो की मी आज मंत्री म्हणून आलो,
मी आयुष्यात मंत्री व्हावा असा विचार करून ते शिक्षण घेतलंच नव्हतं. माझ्या डोक्यातली कल्पना साधी आणि स्पष्ट होती. इंगोगेसर शिकवायचे, एम कॉम व्हायचं, एम फिल व्हायचं, दोन्ही फर्स्ट क्लासमध्ये झालं. पण नोकरी काही दिली नाही आणि नोकरी न मिळण्याचं कारण असं होतं, म्हणजे या कॉलेजमध्ये प्रयत्न केला असता तर कदाचित गागली असती. पण मी ज्या कॉलेजमध्ये प्रयत्न केले तिथं गांधीजीच्या विचारापेक्षा गांधी दर्शनावर जास्त भर होता आणि म्हणून नोकरी मिळाली नाही. आणि मग दिशा बदल आणि तो का जगातला पहिल्या क्रमांकाचा श्रीमंत का होता याची कारणे दिली होती. हे खरं आहे की काही वर्षांपूर्वी ज्याच्याकडे तेल विहीर असेल, क्रूड ऑइलची विहीर असेल, तो जगातला श्रीमंत होता. सोन्याची खाण असेल, तो जगातला श्रीमंत होता. ज्याच्याकडे जमीन मालमत्ता असेल, तो जगातला श्रीमंत होता. पण गेल्या 15 वर्षापासून ही परिस्थिती बदलली. आता ज्याच्याकडे सोन्याच्या खाणी आहेत तो श्रीमंत नाही, ज्याच्याकडे क्रूड ऑइलच्या खाणी आहेत तो श्रीमंत नाही, ज्याच्याकडे हजारो जहाज आहेत तो श्रीमंत नाही, ज्याच्याकडे जमीन जाय जातात तो श्रीमंत नाही. तर काही वर्षांपासून ज्याच्याकडे ज्ञान आहे तो जगातला सर्वात श्रीमंत आहे. बिल गेट हा जगातला श्रीमंत झाला कारण त्याच्याकडे ज्ञान होत. आता ज्ञानाची आराधना करण्याची दिवस आहे. कोणाकडे किती संपत्ती आहे यावर त्याची श्रीमंती मोजली जाणार नाही. त्याच्याकडे किती ज्ञान आहे, पण हे ज्ञान तेव्हा प्राप्त होऊ शकेल. आपल्या संस्था या पदवी देणारे कारखाने होता कामा नये, ते ज्ञान देणारे केंद्र होतात होण्याची आवश्यकता आहे. हेच डॉक्टर कीर्तिवर्धन दीक्षित म्हणाले. यावर लक्ष आपल्याला द्यावं लागणार. विविध आयुधांचा वापर केला. मला आठवतं की जेव्हा मी पहिला आकाश मी थँक्यू सर. काम करत पार्लमेंटरी कमिटीच असतात त्यामध्ये.
आणि अटलजी वाजपेयी मला म्हणाले की मी आरामामध्ये चालू करतो तुम्हाला काय हमारे पार्टी का सबसे कम उम्र का लड़का तेरे तुम्हारे खिलाफ खड़ा है उसके प्रचार के लिए होगा से आगे बढ़ते पर सुधीर नहीं ढूंढता है जेव्हा मंत्री झाला तेव्हा त्याचं अभिनंदन करण्याकरता त्याच्या मुंबईच्या कार्यालयात मी गेलो त्याचं अभिनंदन केलं आणि धडाकून कामाची सुरुवात केली होती. मला आठवतं की मुंबईच्या मंत्रालयामध्ये पोस्टर लागलेले होते